ओम नमः शिवाय। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की आपल्या घराच्या मुख्य दरवाजाचा जो उंबरठा आहे तो कसा असावा, त्याच्या संबंधी वास्तुशास्त्रामध्ये जे काही नियम सांगितले आहेत त्यांच्याबद्दलचीच माहिती आज आपण पाहणार आहोत। तुम्ही देखील ऐकलेच असेल की घराचा उंबरठा हा घराच्या सीमारेषेचे प्रतीक आहे। किडा, मुंगी, सरपटणारे प्राणी यांच्यापासून घराचं संरक्षण व्हावं, तसेच अदृश्य शक्तींनी आपल्या घरात प्रवेश करू नये यासाठी उंबरठा खूप महत्त्वाचा आहे। या अदृश्य शक्तींना आपल्या घराबाहेरच रोखण्याचे काम उंबरठा करत असते, त्यामुळे प्रत्येक घराला उंबरठा असायलाच हवा। आता पाहूया की हा उंबरठा कसा असावा। मित्रांनो, सध्या अनेक घरांमध्ये मार्बल किंवा कडाप्याचे उंबरठे बसवले जातात, पण वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराला लाकडाचा उंबरठा असावा। तुम्ही जुन्या काळात देखील पाहिलं असेल की प्रत्येक घराला लाकडाचेच उंबरठे असायचे। कडाप्पा किंवा मार्बलचे उंबरठे हे हल्लीच्या काळात आलेले आहेत, पण लाकडाचा उंबरठा हा उत्तम मानला जातो। उंबरठ्या संबंधीचे अनेक नियम आपण ऐकले असतील, जसे की उंबरठ्यावर बसू नये, उंबरठ्याला पाय लागू देऊ नये, उंबरठ्यावर उभं राहून शिंकू नये, तसेच आपल्या घरात येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत उंबरठ्यावर उभं राहून करू नये। तर जेव्हा आपल्या घरात कोणी येतं तेव्हा आपल्या घरामध्ये उभं राहून त्यांचं स्वागत करावं, आणि ते जेव्हा बाहेर जातील तेव्हा घराच्या बाहेर उभं राहून त्यांना निरोप द्यावा। पण या दोन्ही वेळी आपण उंबरठ्यावर उभे राहू नये किंवा इतरांना देखील उंबरठ्यावर उभे राहू देऊ नये। मित्रांनो, उंबरठा हा किती महत्त्वाचा आहे हे आपल्या लक्षात येईल जेव्हा नवी नवरी घरामध्ये प्रवेश करते, गृहप्रवेश करते, तेव्हा या उंबरठ्यावरतीच धान्याने भरलेले माप ओलांडून ती घरामध्ये प्रवेश करते, लक्ष्मीच्या पावलांनी ती गृहप्रवेश करते। तर हा उंबरठा जर लाकडाचा असेल तर त्यामुळे विद्युत चुंबकीय शक्ती जी आहे ती आपल्या घरामध्ये बंदिस्त होऊन राहते, घराबाहेर येत नाही। आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जर प्रवेश करणार असेल तर हा उंबरठा त्याला अडथळा निर्माण करतो, ती नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये येऊ देत नाही। तर आपल्या घराचा हा उंबरठा रोज आपण स्वच्छ करावा, उंबरठ्याजवळ रांगोळी काढावी। ज्या घरामध्ये दररोज उंबरठ्याची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मीचा स्थायी निवास राहतो, त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते। तसेच जर आपण उंबरठ्याजवळ रोज रांगोळी काढली तर त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न वाटते, उंबरठा पाहून, तिथली रांगोळी पाहून बाहेरच्या व्यक्तींना देखील घरातील वातावरणाचा अंदाज येतो। मित्रांनो, दर अमावस्या पौर्णिमेला आपल्या घरावरून नारळ ओवाळून तो उंबऱ्याच्या जवळ अवश्य फोडावा, यामुळे आपल्या घराला कोणाचीही वाईट नजर लागत नाही। आपल्या घराच्या मुख्य दरवाजासोबतच आपल्या घरातील जे टॉयलेट आहे, बाथरूम आहे, तिथे देखील उंबरठा असायला हवा। जुन्या काळामध्ये टॉयलेट हे घराबाहेर असायचे, त्यामुळे तिथून येणारी जी नकारात्मक शक्ती आहे ती घरात प्रवेश करत नव्हती, पण हल्लीच्या काळामध्ये आपल्या घरामध्येच टॉयलेट आणि बाथरूम असते, त्यामुळे या दोन्ही ठिकाणी देखील उंबरठा अवश्य असावा, जेणेकरून त्या ठिकाणची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करणार नाही, उंबरठ्यावरतीच ती अडून राहील। तर मित्रांनो, असं म्हटलं जातं की घराची कळा ही अंगणावरूनच कळते, आणि या अंगणातील प्रमुख भाग म्हणजे घराचा उंबरठा। हा उंबरठा नेहमी स्वच्छ ठेवा आणि त्याच्या संबंधीचे नियम अवश्य पाळा, जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश होईल, घरामध्ये धनधान्य वृद्धी होईल आणि आर्थिक अडचणी कधीही येणार नाही। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी अवश्य लिहा। पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।